फायनली आम्ही आता आपण शिकार आलो. शिकार म्हणजे बोटिंग बोटिंग वगैरे करणार ह्याच्यातून तर चला मग जाऊया आपण. हॅलो व्हिवर्स, मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अश्विनी टू ब्लॉग. तर आज आम्ही फायनली आहोत श्रीनगरमध्ये. तुम्ही घरं बघू शकता, घरं किती सुंदर सुंदर घर आहेत इथे श्रीनगरवाल्यांची. इतकी थंडी आहे, मी ऑलरेडी मी चार कपडे घातलेत, ड्रेसवर ड्रेस, एक दोन मारणारचं जॅकेट, तीन चार असे चार कपडे घातलेत, डबल मास्क, कानात कापूस घालून मग कॅप. इतकी थंडी आहे, मायनस डिग्रीवरती आणि तरी ऊन आलं आहे. आता ऊन येऊन पण एवढी थंडी आहे. चला आता जातो आम्ही फिरायला साईट सीईंगला. तर फायनली आम्ही आता आलो शिकाराला. शिकारा म्हणजे हे बोटिंग वगैरे करणार ह्याच्यातून जाणार. तर चला मग जाऊया आपण. थंडीमुळे ना मला बोलायला पण होत नाही, ऊन येत आहे तरी पण इतकी थंडी आहे, सब कुछ पॅक, त्याच्यामुळे मला बोलताना पण एवढं होत आहे. फोटो सेशन करणार आहे, त्यासाठी बघा ती कपडे चेंज करते. चेंज नाही म्हणजे तर ड्रेस असा वरूनच घालतात, है ना राणी, असं वरूनच घालून तिला तयार करतील. राणी तू तर अशी पण काश्मीरीच दिसणार आता, लाल झाले. अरे बोट साथ में रखो ना, फोटो खिचली म्हणजे ती दिसेल ना अशी. अरे वा, दे आता दे, थांब अजून टाइम आहे. ते कानातली विनातली रेडीच आहेत त्यांच्या. सोडू बोट का मतलब किराया एक नाइट का 3000 से स्टार्टिंग प्राइस है. अच्छा,
और इसका रेट रहता है, ये बनता है कम से कम 3 करोड़ 4 करोड़। हाँ ये बोट, हाँ मालूम है, इसको लगता है 3 साल बनाने को। ये आज के बोट नहीं है, कम से कम 50-60 साल पुराने। क्या बात कर रहे हो, ये पहले जहाँ पे अकोमोडेशन के लिए बोट हाउस। अच्छा यहाँ पे आते हैं ना, बोट हाउस में रुकते सिर्फ। लेकिन ये बोट हिलते नहीं है ना, ये क्या है, ये तो स्टे के लिए, स्टे के लिए सिर्फ। ये जैसे होटल, हाँ होटल जैसा होटल बना दिया।